वैजापूरला पाणी पोहोचावे यासाठी जलसंपदा विभागाने कोपरगावचे साठवण तलावात पाणी जाणाऱ्या गेटला कुलूप लावले. नगराध्यक्ष विजय वहाडने, नरेंद्र मोदी विचार मंचाचे विनायक गायकवाड, संजय कांबळे, अनिल गायकवाड, जितेंद्र रणशूर यांच्यासह उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी हे कुलूप तोडून साठवण तलाव भरून घेण्यासाठी गेट उघडले. त्याच काही वेळातच जलसंपदा विभागाचे अधिकारी मिसाळ हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत डाव्या कालव्याजवळ आले. यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडने, नरेंद्र मोदी विचार मंचाचे विनायक गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय आढाव, संतोष चवडके, प्रकाश रुईकर यांच्यासह उपस्थित असलेल्या नागरिकांना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे कुलूप का तोडले, हे पाणी वैजापूरला जाऊ द्या, तुमचे तळे काही प्रमाणात भरून दिले आहे, तुम्ही कायदा हातात घेऊ नका, आमचे काम आम्हाला करू द्या, असे म्हणताच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि नगराध्यक्ष विजय वहाडने अन्य उपस्थित असलेल्या नागरिकांबरोबर चांगलीच हमरीतुमरी झाली. काल सायंकाळी 5:30 वाजता या ठिकाणी पाणी पोहोचलं, पण आज सकाळी अचानक कुठली कल्पना न देता जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी बंद केलं. कोपरगाव शहरातील जनतेला आवाहन केलं की आपल्या साठवण तलावामध्ये पुरेसं पाणी नसतानाही लॉक करून टाकलेलं आहे. नागरिकांना आवाहन केलं आणि माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोपरगाव शहरामधली पत्रकार, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी या ठिकाणी येऊन सरळ येऊन या ठिकाणी त्या ठिकाणी लावलेले लॉक काढून टाकले. त्यानंतर इरिगेशनचे श्री मिसाळ साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही काही प्रमाणामध्ये तीनही तळ्यांना आम्ही पाणी सुरू ठेवतो आणि वैजापूरला सुद्धा पाणी पोहोचणं गरजेचं आहे आणि 19 तारखेला आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोपरगाव शहराचे तळे, साठवण तलाव पूर्ण क्षमतेने आम्ही भरून देऊ असं लेखी आश्वासन त्यांनी द्यायचं मान्य केलं आणि त्यांच्या या लेखी आश्वासनावर विश्वास ठेवून आम्ही त्यांना मान्यता दिली की ठीक आहे, वैजापूरला जर पाणी पोहोचवायचं जर असेल आणि आमच्या सहकार्याची आवश्यकता असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण 19 तारखेनंतर कोपरगाव शहरासाठी असलेले चारही साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून मिळाले पाहिजेत आणि तसं लेखी आश्वासन ते आम्हाला आपल्याला थोड्याच वेळामध्ये देणार आहे. घोषित केल्याप्रमाणे 16 तारखेपासून पाणी पुरवठा नियमितपणे होईल आणि ज्यावेळेस आपले सर्व साठवण तलाव भरून होतील त्यानंतर पावसाचा अंदाज घेऊन सर्व कोपरगाव शहराचं प्रशासन, नगरपालिकेचे अधिकारी आणि आपण सगळे मिळून त्याच्यानंतर किती दिवसानंतर पाणी द्यायचं याचा निर्णय आपल्याला नंतर घेता येईल. त्यानंतर काही वेळाने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हे पाणी वैजापूरला जाऊ द्या, वैजापूरचे पाणी झाल्यानंतर येत्या 19 तारखेला जोपर्यंत तुमचे सर्व साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले जात नाही तोपर्यंत सुरू असलेले पाणी बंद होणार नाही असे आश्वासन देऊन तसे लेखी पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले व जलसंपदा अधिकाऱ्यांनी उर्वरित गेटचे कुलूप खोलून पाणी कमी दाबाने कोपरगावच्या तळ्यात सोडले, मात्र 5 दिवस कमी दाबाने पाणी तळ्यात पडणार. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SP24 तास, कोपरगाव.